नमस्कार निकितच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन रोल तर चिकन रोलची रेसिपी मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि आज, आज आपण ते घरीच बनवणार आहोत चला मग रेसिपी स्टार्ट करूया तर या रेसिपीसाठी मी येथे बोनलेस अर्धा किलो चिकन घेतलेले तुमच्याकडे जर बोनलेस चिकन नसेल तरीही चालेल तुम्ही चिकनच्या असे पीस साईडला करून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे त्याला मोठे ठेवायचे नाहीत बारीक चिरायचे आहेत त्यामध्ये दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालायची आणि यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन्ही व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे हे रोल अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याचप्रमाणे लागतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता यामध्ये मी चिकन टिक्का मसाला घालणार आहे दोन चमचे तर तुमच्याकडे जर नसेलच चिकन टिक्का मसाला तर तुम्ही यामध्ये अर्ध कॉर्नफ्लावर आणि अर्धा मैदा घालून त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची किंवा कलर जरी घातला तरी चालेल आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मिक्स मिक्स हो छान मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला हे मॅरिनेशनला जेवढं जास्त वेळ ठेवता येईल तेवढं जास्त ठेवावं जर जास्त वेळ ठेवले तर छान मॅरिनेशन झाले की मस्त लागतात आता आपण रोल बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया तर पीठ मळण्यासाठी येथे मी दोन वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा पिठी साखर घातलेली आहे यामुळे छान कलर येतो आता यामध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे यामुळे पोळी छान सॉफ्ट होते आता आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी करून यात पीठ मळून घ्यायचं आहे आपण ज्याप्रमाणे पोळीला पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पूर्णतः मळून झाले की थोडंसं तेल लावून पीठ आपल्याला थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे किंवा ते असं आपटून घ्यायचं आहे ते त्यामुळे त्याचा चिकटपणा थोडासा कमी होतो आता याप्रमाणे आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि ते पाच मिनटं मोरत ठेवायचं आहे हे रोल अगदी टेस्टी लागतात मार्केटमधून आणण्यापेक्षा एकदा घरी नक्की बनवून बघा सर्वांनाच खूप आवडतील तर अतिशय छान याचे टेस्ट लागते आता पीठ मळून झालेलं आहे आता आपण जे मॅरिनेशनला चिकन ठेवलेलं होतं ते आता तळून घ्यायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला चिकन छान तळून घ्यायचं आहे अशाच माझ्या नवनवीन रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी बघण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा आता इथे चिकन आपलं किती छान कलर आलेला आहे याचप्रमाणे आपल्याला सर्व चिकन तळून घ्यायचे जास्त क्रिस्पी करायचे नाही थोडेसे सॉफ्टच ठेवायचे आहे इथे तुम्ही बघू शकता चिकन छान तळून झालेलं आहे याला आपल्याला जास्त मसाला लावायचा नाही याप्रमाणे थोडासा मसाला लावून घ्यायचा आहे आणि तळून घ्यायचे आता आपण रोलमध्ये जो मसाला असतो तो, तो करणार आहोत त्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये थोडंसं आलं आपलं चॉप करून घालायचं आहे आलं छान फ्राय झालं की त्यामध्ये लसूण देखील फ्राय करायचं आहे हे दोन्ही फ्राय झाले की यामध्ये शिमला मिरची अशी कट करून घालायची आहे शिमला मिरची आपल्याला फक्त सॉफ्ट होपर्यंतच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा देखील छान परतून घ्यायचा आहे दोन्ही छान व्यवस्थित परतून झाले की आता यामध्ये आपण सॉसेस ॲड करणार आहोत तर सर्वात अगोदर मी एक चमचा सोया सॉस घातलेला आहे त्यानंतर एक चमचा टोमॅटो केचप घातलेलं आहे आणि एक चमचा मी इथे सेजवण चटणी घातलेली आहे आता हे सर्व सॉसेस यामध्ये छान परतून घ्यायचे आणि मस्त शिजवून घ्यायचे आहेत सॉसेस छान परतून झाले की आपण यामध्ये थोडीशी ग्रेव्ही करणार आहोत ग्रेव्ही आपली घट्ट होण्याकरिता आम्ही येथे कॉनफ्लावरचा यूज करणार आहे आपल्याला कॉर्नफ्लावर एक चमचा घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पातळ असं बनवायचं आहे आणि यामध्ये ॲड करायचं आहे यामुळे या ग्रेव्ही छान घट्ट होते पातळ सर दिसत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात पाणी घालू शकता परंतु जास्त घालायचे नाही कारण आपल्याला रोलमध्ये ते घालायचे आहेत त्यामुळे ते, ते ग्रेवी खाली सांडू शकते त्यामुळे आपल्याला जास्त पातळ ठेवायचं नाहीत यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आपण फ्राय करून घेतलेले चिकन यामध्ये घालणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत आता आपण जो रोलसाठी मसाला तयार केला आहे हा आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाही तर अगदी पाच मिनटंच आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे चिकन सॉफ्ट झालं की आपला मसाला रेडी झाला आहे त्यात मीठ घालायचं राहिलं होतं तर मीठ थोडंसं घातलेलं आहे आणि आपला मसाला रेडी आहे आता रोलसाठी आपण पोळी बनवून घेऊया तर पोळी बनवण्यासाठी मी इथे एक पिठाचा असं बॉल्स घेतला आहे आपण ज्याप्रमाणे पोळीला घेतो त्याप्रमाणेच ते आपल्याला तेवढ्याच आकाराचा घ्यायचा आहे आणि त्याची छान पातळ अशी पोळी लाटून घ्यायची पोळी ही आपल्याला जाडसर लाटायची नाही तर मीडियम आकाराची लाटायची ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे करायची आहे इथे तुम्ही बघू शकता पोळी माझी लाटून झालेली आहे आणि तिची थिकनेस बघू शकता ती जाडही नाही आणि पातळही नाही मिडीयम आहे आता आपण पोळी भाजून घेऊया तर पोळी भाजण्यासाठी अगोदर आपल्याला तव्यावर खूप सारे असे तेल घालायचे आहे त्यामुळे छान फ्राय होते ज्याप्रमाणे आपण पराठा तळतो त्याचप्रमाणे आपल्याला ही पोळी तळून घ्यायची आहे यासाठी थोडंसं जास्तच तेल लागतं तेलावर आपल्याला एक साईड छान भाजून घ्यायची आहे आता दुसऱ्या साईडने देखील छान पोळी भाजून घ्यायची आहे जितकी आपण पोळी तेलावर छान भाजू तितका रोल छान लागतो आता पोळी भाजून झालेली आहे आता आपण रोल तयार करायला घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता पोळी किती छान भाजलेली आहे आता पोळी अशी ठेवून त्यावर आपण बनवलेला चिकनचा मसाला घालायचा आहे थोडासा असा मधोमध तो घालायचा आहे आता इथे मी चिकनचा मसाला पूर्णतः घालून घेतलेला आहे तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही यावर घालू शकता आता यावर असे कांद्याचे काप करून घालायचे यामुळे छान टेस्ट लागते आणि यावर टोमॅटो केचप घालायचं आहे तुमच्याकडे जे सॉसेस असतील ते तुम्ही यावर घालू शकता आता हे लहान मुलांना खायचे त्यामुळे मी यावर चिली सॉस वगैरे घातलेलं नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता आता अगोदर आपल्याला खालून फोल्ड करायचे कारण खालून ते पडू शकते त्यामुळे अगोदर मी खालून फोल्ड केले आणि नंतर असा रोल बनवून घेतलेला आहे आता आपला रोल हा रेडी झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता रोल अतिशय सुंदर झालेला आहे आणि मार्केटमध्ये मिळतो त्याचप्रमाणे तो झालेला आहे असं खालून फोल्ड केल्यामुळे मसाला खाली पडत नाही त्यामुळे इथे फोल्ड केलेलं आहे आणि आता आपला रोल हा रेडी झालेला आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद